नमस्कार, मी संपदा स्वादसदनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. हळदीच्या दुधाचं महत्त्व तुम्ही सगळे जाणताच. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं, सर्दी आणि खोकल्यावर अत्यंत गुणकारी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा हळदीच्या दुधाची रेसिपी आपण आज बघणार. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. याआधी जर तुम्ही स्वादसदनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन नवीन रेसिपींचा आस्वाद घ्या. प्रथम आपण एका भांड्यात 2 कप गाईचं दूध घेणार आहोत. इथे तुम्ही म्हैशीचं दूध, बदामाचं दूध किंवा कोकोनट मिल्कचा सुद्धा वापर करू शकता. आपल्याला इथे दुधाला छान अशी उकळी आणायची आहे. दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. इथे आपण टाकणार आहोत 1/2 चमचा हळद. हळद टाकल्यावर आपल्याला हे दूध छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दुधामुळे हाडे मजबूत होतात हे सगळ्यांना माहिती आहेच, पण ते जेव्हा हळदीबरोबर कंबाईन केलं जातं तेव्हा त्याचा हाडांच्या मजबूतीसाठी खूपच जास्त फायदा होतो. हळद ही दुधात छान अशी मिक्स झालेली आहे. आता यात आपण टाकणार आहोत 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 4 वेलच्या, 1/2 इंच आलं, 1/2 चमचा शुद्ध तूप. हे सगळं टाकल्यावर आपल्याला हे दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे दूध आपल्याला 5 ते 6 मिनटं व्यवस्थित मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे, त्यामुळे सर्व मसाले दुधात छान मिक्स होतात. आता आपण फ्लेम बंद करून दूध थोडं वाम झाल्यावर यात 2 टेबलस्पून नॅचरल स्वीटनर म्हणून मध टाकून घेणार आहोत. हळदीचं दूध याच्यामुळे खूपच हेल्दी बनणार आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं आणि वजन कमी करण्यास मदत करणारं हळदीचं दूध रेडी आहे. ते आपण आता गाळून एका भांड्यात काढून घेऊया. हळदीच्या दुधामुळे हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते, शांत झोप लागते, असं अत्यंत उपयुक्त असं हळदीचं दूध रेडी आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.